जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली यांच्याकडून आज कुडूस येथे जिल्हा परिषद मराठी शाळा येथे वया वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर गिरीश चौधरी यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या वया वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे व डॉक्टर गिरीश चौधरी प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही उपस्थित होते. पैशाने एकदम मजबूत असतात म्हणून ती पोरं इंग्लिश स्कूलला असेल त्यात, पण असं काही नसतं की इंग्लिश स्कूलला शिकतो तो मुलगा हुशार असतो आणि मराठी शाळेत शिकतो तो बुद्धू असतो असं काही नसतं. पहिली ते चौथीपर्यंत मी या शाळेत शिकलो, तुमच्यातूनच तुम्ही जसे आता घडणार आहात भविष्यामध्ये तसं मी घडलो. तुम्हाला एक मित्रांनो, आपल्यामध्ये आज निलेश भगवान सांबरेही ते उपस्थित नसले तरी पण त्यांचं कार्य मी तुम्हाला थोडक्यात सांगेन का. त्यांची जी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आहे झडपोली इथे, तिथे ते जवळजवळ इंग्लिश स्कूल म्हणजे CBSE स्कूलमध्ये 750 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतात. त्यांच्याकडे 100 अंध आणि अपंग मुलं आहेत. त्यांचं राहण्यापासून सगळं जेवण शिक्षणाचा खर्च ते एकटेच करतात. UPSCवाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून आज वया वाटपचा कार्यक्रम कुडूस येथे करण्यात येत आहे. तर तुमचं या ठिकाणी मराठी शाळेमध्ये कार्यक्रम, तुम्ही पण या शाळेत शिकलेले आहात लहानपणापासून, तर तुमचं काय म्हणजे मत तुमचं काय आहे त्याच्याबद्दल? सर्वात प्रथम मी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा खूप खूप आभारी आहे. तसंच निलेशजी सांबरे साहेब ज्यांनी एक स्वप्न बघितलेलं आहे की आपल्या जिल्ह्यातील कुठलाही गोरगरीब शिक्षणापासून वंचित राहिला ना पाहिजे. त्यांनी आता त्यांच्या संकल्पानुसार गेल्या वर्षी आपल्या ठाणा आणि पालघर जिल्ह्यामध्ये 5 लाख वया वाटप केल्या होत्या आणि ह्या वर्षी त्यांचं 10 लाख वया वाटपाचं टार्गेट आहे आणि त्यानुसार त्यांनी एक एक पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे. आपल्या कुडूस विभागामध्ये जवळजवळ 52 खेडी आपल्याला जोडलेली गेली आहेत. त्यामधील प्रत्येक प्राथमिक शाळेत तसेच सेमी इंग्लिश स्कूलमध्ये आणि मराठी शाळांमध्ये हा वयांचा कार्यक्रम रोजच चालू आहे आणि जवळजवळ आता फक्त 2 ते 3 शाळा शिल्लक राहिलेल्या आहेत जिथे वया पोचलेल्या नाही आणि त्या वयासुद्धा आम्ही आमचे कार्यकर्ते लवकरात लवकर त्या शाळांमध्ये पोचवतील. याचबरोबर साहेबांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. शिक्षणामध्येही त्यांनी आता CBSE तसेच UPSC MPSC लायब्ररीज तसेच सैन्य भरती प्रशिक्षण पोलीस भरती प्रशिक्षण तसेच अंध आणि मतिमंद मुलांना शिक्षण हे सर्व समाजसेवेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहेत आणि त्याबरोबर या वया वाटपांचा कार्यक्रम त्याच्याबरोबरच चालू आहे. मी त्यांना ह्या कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद देईन. तुम्ही या मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे, तुम्ही आज शिक्षण घेऊन एक डॉक्टर म्हणजे झालेला आहात, त्याचबरोबर आज याच गावचे एक उपसरपंच म्हणून तुमची नेमणूक आत्ताच झालेली आहे, तर या शाळेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी त्यांना माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना एवढं नक्की सांगेन का, या शाळेमधूनच मी शिकून आणि डॉक्टर झालो. तर असं काही नसतं की मराठी शाळेत शिकणारा बुद्धू असतो आणि इंग्लिश शाळेत शिकणारा हुशार असतो, तर प्रत्येकाच्या जिद्दीवर सगळं अवलंबून असतं. भविष्यामध्ये तुम्ही चांगला अभ्यास करा, तुम्हाला काय ज्या सोयी पाहिजे असतील, ज्या सुविधा पाहिजे असतील त्या देण्याचा आम्ही 100% भविष्यामध्ये प्रयत्न करू आणि चांगले विद्यार्थी आपल्या ह्या शाळेतून घडतील याचा आम्ही प्रयत्न करू. शिक्षिका म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना आज वया वाटपचा कार्यक्रम तुम्ही बघितलेला आहे, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून वया वाटपचा कार्यक्रम झाला आहे आज, तर काय म्हणाल तुम्ही त्याच्याबद्दल? असं म्हटलं जातं की देव हा प्रत्येकाच्या सोचीसाठी एक घास तयार करत असतो पण तो घास त्याच्या घरट्यापर्यंत पोहोचवत नाही. जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या बद्दल असं म्हणावं लागेल की खरोखर हा जो घास तयार केलेला आहे तो प्रत्येकाच्या अगदी घरापर्यंत प्रत्येक शाळेपर्यंत आणून देण्याचं काम ही संस्था खूप चांगल्या प्रकारे करते आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता एक सेवा ज्याच्यामधून त्यांना स्वतःला खूप आनंद मिळतो या उद्दिष्टाने ते कार्य करत असते. खूप वेगवेगळ्या कार्य ह्याच्यामध्ये ते कार्य करत आहेत. आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना MPSC साठी प्रशिक्षण देणं, त्याचप्रमाणे त्यांचे असे बरेच वेगवेगळे उपक्रम आहेत की ज्याच्यामधून हे त्यांचं कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आमच्या शाळेतर्फे आम्ही सर्वजण त्यांना या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देत राहू, कारण खरोखर आदिवासी भागातली जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ह्या वह्या वाटपाचा कार्यक्रमाची खूप गरज होती, कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो आणि त्यामुळे बरेचसे विद्यार्थी वह्या पण घेऊ शकत नाही. या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेला आताच त्यांची होऊ जाणारी विक्रमगड
वर्षा मैरेथॉन जी स्पर्धा आहे त्यासाठी देखील आम्ही शुभेच्छा देतो आणि असंच कार्य पुढेही त्यांचं चालू राहू दे या अपेक्षेसह त्यांना धन्यवाद देतो. जवळपास या कार्यक्रमामध्ये 270 विद्यार्थी उपस्थित राहून त्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. चालू आहे.